मैं समय हूँ, मैं किसी के साथ अच्छा चलता हूँ तो किसी के साथ बुरा, और इसी अच्छे और बुरे के ताने बाने में ही मेरा निवास होता है। पर जब चित्रकूट के घाट पर मैं छुट्टियों में जाता चित्रकूट लगाए करा लगेला तो बहुत समय है रे पण लोकांकडे कुठे समय असतो हल्ली कॅमेरा चल झूम कर रे आणि माझं महाभारत दाखव। हाय गुड मॉर्निंग, आमच्या लवासाला अशी छान हवा असते ना की थोडा व्यायाम काय केला की मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नाही चलता। बघायचे कॅमेरा चल पुढे ये रे। आता ओळखलं, ती पिंक जॅकेटवाली आहे ना ती मीच आहे। हां अँड दिस इज माय गँग ऑफ ओल्ड बॉईज। हाय ओल्डीज। हाय। ओ वझे, काय वझे, काय चाललंय, काय व्यायाम करता का भांगडा करताय? कमॉन कमॉन कमॉन, चला चला नीट करा। हां तर हे आहेत आमच्या शेजारचे छब्या आणि छबी। ह्यांचे पेरेंट्स प्रत्येक वीकेंडला ह्यांना माझ्या डोक्यावर टाकून हनीमून करत असतात। जसा माझा मुलगा माधव आणि त्याची बायको मधुरा दोघं हनीमूनला गेले, मस्त डुएट गायले। आणि काय सांगू तुम्हाला, पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आणि मला मिळाली एक ओरिजिनल आणि एक फोटोकॉपी। To a thought was fat at the trainings or a dollar or a bond or stock. Two plus you chop it up and make it feel the groove. Watch him chop it up and make it feel so rude. And watch him make it break it down, the music will just ooze. Check that mic, make sure it sound right, boy. मला सतत इतरांची काळजी घेण्याची बुद्धी दे, जरा सुद्धा बुद्धी नाही करे तुला। लेस्बियन्स म्हणजे तुला लेस्बिया देशाचे नागरिक कसे वाढू शकतात? पण काही झालं तरी मी इंडियन आहे ना। असे लोक नकोयत रे आमच्या इंडियात। पासपोर्ट आहे ना, आधार कार्ड पण आहे। माझ्या आयुष्यात प्रेमाची सुरुवात कधी होईल रे? पाहता क्षणी प्रेमात पडावं असं पाठव की कोणीतरी। हसतोस काय गणू गणू? मला जमणार दूध। मुर्गी स्टॉप इट, ती गर्लफ्रेंड आहे माझी। ती गर्लफ्रेंड आणि मी कोण? टाइमपास 3? अरे नाही का मुर्गी, कुत्र्याचं नाव कोणी मुर्गी ठेवत का? मला तू कुत्रा बोललीस। ए हो रूड मधु, तू वेडा बिडा आहेस का? ए वेडा हा नाही तू आहेस। मी खरच वेडी आहे। तुझा आकार कोणी काढला नाही तरी मला आपोआप उमटलेला दिसतो, पाना पानात रस्त्यावरच्या खड्ड्यात सुद्धा। कस काय ते तू सोडून कुणालाच माहित नाही। मला माहितीये तू मला इकडे ब्रेकअप साठी बोलवलंयस ना। हो रे। मग आता मी काय करणार? चालता हो, त्वरित तात्काळ ताबडतोब। तू माझी ट्रू फ्रेंड आहे म्हणून तुला सांगतो। सांग। बिग बाजारच्या एफबीबी ब्रँड वर डिस्काउंट सुरू आहे, लॉन्जरी सोडून ऑफर परवापर्यंतच आहे। कुणी म्हणे शंकर, कुणी म्हणे विष्णू, पण माझा देव एक गणू गणू। हा बोल बाब्या। च्या आईला तुझी वाट बघत सडलो इकडे, ताज्या बोंबला तर सुकट झाला। तोडपाणी आले का? येस मलाव, बॅचलर बांगडा आणि टवका पापलेटची जोडी आले।
चिकन हॅलो जेंडे सर हॅलो मिन्मयी मॅडम मधु तू लेक्चरला नाही गेलीस आज लेक्चर नव्हतं ना सर ऍक्च्युली मी ना तुम्हाला माझ्या नवीन फोनवर एक पीपीटी प्रेझेंटेशन दाखवायला आली काय कॅमेरा आहे सर अँड दिस इज द फास्टेस्ट फोन एव्हर आणि एकदा का फेसबुक आणि व्हॉट्सअप वर फोटोज व्हायरल झाले की अख्खं गव्हर्नमेंट कोलॅप्स होऊ शकत आणि आम्ही पण भूक लागली ना चवटकर मॅडम परदेशी परदेशी खाणार नाही सॉरी नॉर्मल तुम्ही जरा वेळ विश्रांती घ्या आपण तुमचं ब्लड प्रेशर फार लो रक्त नाही घेऊ शकत आम्ही अगं यांचं प्रेशर फार लो प्लीज इथे जमू नका हा काय डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे काही झालेलं नाही चला काका या काय झालं काका मला पैसे हवे आहेत पोरी बायको आधी हॉस्पिटलमध्ये होती आता घरी येऊन पडली आहे अंथरुणात आता नाही परवडत मला काका आता रक्त नाही विकू शकत आपण हिल स्टेशन It's all right. Yes? Hey, Mr. Suktankar. And he, yeah, Mr. Suktankarana dileli medicines. Yes, composition shi generic medicines khub kami paishat mitat he tumhala mahitas nahiye ka mahit asu nahi tumhi ase mothe mothe brands prescribe karun garib lokana luttay. Khan ka ya brands kadna tumcha commission fix asta na. Ka? Aiku nahi ala. Ka samajla nahi. Secretly. Khaji karu naka. Mi pan ek medical student hai. डॉक्टरांचं काम आहे सेवा करणं व्यापार नाही लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःची चला सॉरी थोडी लॉस्ट होते थोडी 5 मिनिटं झाली मला नाही वाटत मला इथे शहरात राहून काही करता येईल त्यापेक्षा मी खेडेगावात जाईन आणि तिकडे लोकांची खूप सेवा करीन शेवटी जगायला काय लागतं माणसाला मला एक पलंग छप्पर पाणी आणि 3 वेळेला जेवण मिळालं की बस 3 नाही 4 वेळेला त्यातली तिसरी वेळ ना आता आहे तिखट आहे पण यम्मी म्हणतात ते हेच कधी एकदा हे मेडिकल संपते असं झालंय मला एकदा का मी डॉक्टर झालो ना की माझं रेस्टॉरंट काढायला मोकळा एकदा का मी डॉक्टर झालो ना की माझं रेस्टॉरंट काढायला मोकळा मी काय करू मला नाही व्हायचं डॉक्टर बिकटर माझ्या लाडक्या नियट घातले ना मला डॉक्टर नाही झालास तरी इन्सुलिन नाही घेणार आंटी सो क्यूट क्यूट इथे माझ्या करिअरचा रायता पसरतोय आणि ती क्यूट का आवडलं एक मिनिट लग्न मुंज बारस साखरपुडा काही देवाशीष केटरर्स आमची शाखा कोठेही नाही इंग्रजी वक्तृत्व मधनं काढला नाही नाही नको नको त्या फॉल्स माझाच आहे बोलले की इंग्रजीचा वांदा आहे गेलं कशाला पार्टिसिपेट एज्युकेशन कॉम्पिटिशन मध्ये आपल्या ग्रुप मध्ये सगळं आहे ब्युटी बीज पण बाटली अरे ट्रॉफी रे ट्रॉफी नाही
friend in his friend in disease. काय आपल्याला ट्रॉफी पाहिजे, ट्रॉफी पाहिजे आपल्या ग्रुप मध्ये, म्हणून वेल ट्राय मारला. अरे ग्रुप मध्ये ट्रॉफी हाय कोणाकडे? प्रिंसिपल साहेबांची ऑर्डर आहे अँड ऑर्डर इज ऑर्डर. मग माझी पण एक ऑर्डर आहे, एक प्लेट मेदू वडा आणि एक कोल्ड कॉफी. मला सांगता ना वडा. आणि तुला काय हवंय दशमेश बापट? मला कोथिंबीर वडी आणि वेलची टाकलेलं थंडगार पिऊश. काय आहे सर? तुम्ही आणि स्निग्धा मामा. ओह किती क्यूट दिसताय सर. कधी केलं फोटो सेशन? टेल ना. हे तू केलंयस? मी? माझा आणि फोटोग्राफीचा काय संबंध आहे सर? कॉम्प्युटर लॅब मधून हसून पळत जाताना मी बघितलंय माझ्या ह्या डोळ्यांनी. तुमच्या डोळ्यांनी या चष्म्यात न पाहिलंय? सोरांना -12 नंबरचा चष्मा आहे. हे उन्हात पेपर वाचायला बसले ना की पेपर जळतो असं ऐकलंय मी लोकांकडनं. ओके ओके. मधु मला एक सांग, कॉम्प्युटर लॅब मध्ये कशाला गेली होतीस? हे मी नाही, झेंडे सर सांगतील. झेंडे सर तुम्ही नाही सांगणार? सांगतो ना. सांगतो 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 सर. मधू क्विझ कॉम्पिटिशनची तयारी करत होती आणि ते गुपित ठेवायचं होतं सर. कोण ही? आणि क्विझ कॉम्पिटिशन? अरे ही माठ आहे. हो अहो सर, ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली तर ती पुढे कशी जाणार? सर गेले एक महिना तयारी करते ती. नाही हो, ती नाही म्हणते. म्हणजे सर एक महिना 9 दिवस, आजचा 10वा दिवस आहे. ओके मधु मला एक सांग, हेक्सा लॅम्बरेटा नावाचा जो तारा आहे त्याचा जमिनीपासून साधारणपणे किती अंतर आहे? खूप लांब आहे सर. म्हणजे जर आपण सातारा हायवे कन्सिडर केला तर मग साठे. मी तर कॉम्प्युटर वाला आहे, मला कसं कळणार? झेंडे म्हण माई. मी सर मधु सांगून टाक. ओ मला क्विझ मधनं काढून टाकाव सर, मला नाही माहिती. ओके थँक्यू. कुणालाच माहित नाहीये, नासा सुद्धा अजून शोध लावत आहेत. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू, आय लाईक यू ऑनेस्टी. क्विझ कॉन्टेस्ट मध्ये मधु शिवाय कोणाचंही नाव गेलेलं मला अजिबात चालणार नाही. ओ नको ना क्विझ सर. क्विझ आणि मी डोंट वरी मधु कुलकर्णी, तुला मी काय साठी वाटलो काय? तुझ्या प्लॅनची जर मी लिस्ट काढली ना
तर या क्विज कॉन्टेस्ट पेक्षा ही मोठी पनिशमेंट मिळण्याची शक्यता आहे. आता तुझे नेहमी स्मार्टनेस दाखवून एस्केप मारतेस ना, तसं मारून दाखव. कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट. आणि जिंकून न्यायचं बरं का नॉटी गर्ल? जेंडे मिंड माई गेट आउट साठे यू टू कम ऑन. काय तोड पाणी काढू कळत नाही. माय रिस्पेक्टेड फ्रेंड मधू, एवढासा झिंगा आणि दर्यामध्ये खसखस. जायचा, हरायचा, परत यायचा. युअर्स फेथफुली बब्याचं वाटे. ए बब्या चफान कबूचे. ज्या दिवशी मधू कुलकर्णी हरली ना त्या दिवशी मी अक्षयला हो बोलणार. बंधू आणि भगिनींनो, हे कविराज नुकतीच एक कविता सुचली आहे. इर्शाद, आज माहोल माहोल, आज फुटली तेलाची एक बाटली. कधी? आज. आज फुटली तेलाची एक बाटली आणि दुसऱ्या तेलाच्या बाटलीला ती तिची कोणाची? तिची. ती तिची जुळी बहीण. मला माहिती. ती तिची जुळी बहीण. अरे मधु कुठे गेली? अरे अरे What's up, guys? Hi, Ma! Oh, मी मधु आहे. ओ नेहमीच गोड होतो. ही माला नाही का आली अजून? अरे ती सारस टाकत गेली आहे गणपतीला. आज अंगारकी आहे ना. मोर आणि तिचे गणपती. पण तू मोदक केले असशील ना? येस. आधी सगळ्यांसाठी चहा कर मग मोदक. काश्मीरी चहा करू? मीठ टाकून? आणि पुरंदरे कुठे? आत रूम मध्ये रडत बसलाय म्हातारा. पुरंदरे काय झालं? माझ्या छकुलीचा आज वाढदिवस आहे हो. तिची खूप आठवण येते मला. डोळे मिटा पुरंदरे. हाय. मोदक केक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे माझ्या छकुल्या. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू आजोबा. तू केक नाही कापलास तिकडे? कापला ना. लास्ट टाइम सरकडे पार्टी पण चालू आहे. हा काय
बरं वाटलं आता. खुश अहो, तुमच्यासारख्या काउन्सिलर असणार काय विचारायचंय. हाय माला. मला आताच छबी म्हणत होती, मला तरी ना उगतच एवढं जाड्या जाड्या बुक घेऊन फिरत असते. नेट वरती तर सगळे. ओ या, लहान वयात उगाच फार जास्त माहिती मिळणं चांगलं नाही का. काम तुमचा हा आयपॅड आता मला पुरणपोळी करून देऊ शकतो का. रेसिपी येस, पुरणपोळी नाही. इथून निघायचं काय घेणार. फ्लाइंग किस येस, कुचकटपणा नो. छबी, हजार वेळा सांगितलंय तुम्हाला, मला ताईला त्रास देऊ नका, देऊ नका. जा जा फेसबुक वर कॅन्डी क्रश ओपन करा, जा. थँक्स. खायला करू का काही. नको. मोदक देऊ तुला, आज मोदक खेळत. आज अंगरिका आहे ना, हॅपी अंगरिका फेस्टिवल. अंगारकी अंगारकी वडेव. सरप्राईज. काय लपवतेस काय मागे. आयडेंटिकल ट्विन्सनी लोकांना गोंधळात टाकायला जन्माला यायचं असतं. गोंधळ नाही झाला तर फायदा काय ना असं पैदा होऊन. आणि कधीतरी लोक समजले की मी माला आहे तर मला खूप अभिमान वाटेल त्याचा. तुला समजले तर तुला नाही वाटणार. सॉरी आय डोंट थिंक सो. लोक म्हणतील मला वेड लागले. लोक म्हणतील मधू आली मधू आली. काय झोल काय नक्की. स्पष्ट सांगू का. ऍक्च्युली ना परवा मंडेला क्विझ कॉम्पिटिशन आहे कॉलेजमध्ये. प्रिन्सिपल ट्रॅप मी रे, मला जरा तरी बरं परफॉर्म करावं लागेल ना तर माझी इज्जत जाईल, माझं नाव खराब होईल आणि बहुतेक मला कॉलेजमधनं काढून टाकतील. फिल्म आहे का. सीता नाही तर गीता चालेल, राम नाही तर श्याम वाईट करतो. माझं करिअर संपेल ग मला. यू ओनली इन्व्हायटेड दिस ट्रबल अँड नाऊ यू सॉल्व इट फॉर युअर सेल्फ. माझी पण एक डिग्निटी आहे यार, माझं पण करिअर बुडू शकतं कुणी मला ओळखलं तर. नो 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 नो. ऐकू नाही आलं. आलं आता तू ऐक मी काय बोलते ते. ऍक्च्युली यू आर राईट, तू माझ्यासारखी नाही आहेस ना, म्हणूनच तुझी आहे ती आत्ता अवस्था आहे. एक मुलगा ढुंकून सुद्धा बघत नाही तुझ्याकडे आणि अशीच वागत राहिलीस तर बघणार सुद्धा नाही. आणि हे मी तुझ्या गणूसमोर सांगते, त्याला हे कळू दे तुझं ट्रूथ. ऐकू दे, मी निदान तुझ्यासारखी चेकलिस्ट प्रमाणे बॉयफ्रेंड तरी नाही बदलत. मधू त्यासाठी प्रेम करावं लागतं, प्रेम व्हावं लागतं. अंगारकी अंगारिका अंगारिका. फुटलेली काच विचारते बाटलीला. ही काय विचित्र सवय. ही काय विचित्र सवय. कुलकर्णी यांच्या मधुला आयुष्यात नेमकं काय हवंय. ए आता मी काय पोडू. मला अरे यार मधू, मालाला परफेक्ट जमलाय तुझा ऍटिट्यूड. मी माला, ती मधू. सुरमई जोडी शेम टू शेम. तुमच्या आईला तुमच्या राजच्याला व्हॉट्सअपवर एक दुसऱ्याचा मर्डर करायला निघालेला तुम्ही. कॉम्प्रो कधी मारलं. रात्रभर असे फोटो पाठवत राहिली. नौटंकी काय करणार. म्हणजे जाऊ दे, शेवटी बहीण आहे आपली. अरे वा, आता क्विझ कॉन्टेस्ट होणार म्हणजे photo copy.
हॅलो कुठेस तू पोहोचलोय मी. हॅलो देवाशिष, ऐक ना, मी घरी आहे, आजी थोडी आजारी, हॅव टू स्टे विथ हर. यू सपोर्ट मधू. ओके ओके चालेल, टेक केअर टेक केअर. मधु कुलकर्णी. हॅलो 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 हॅलो, वेलकम एव्हरीबडी. हॅलो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिंहगड इन्स्टिट्यूट. तर आज मी या स्टेजवर उभा आहे कारण 3 वर्षांनी सिंहगड इन्स्टिट्यूट इंटर कॉलेजिएट फेस्टिवल होस्ट करते. आणि आजच्या या इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनला होस्ट करण्याची जबाबदारी मिळालेली आहे माननीय श्री युद्धमन्य झेंडे यांना आणि त्यांची को होस्ट सावटकर. तर मी आजच्या आपल्या माननीय जजेसना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे. सर्व पार्टिसिपेंट्सनी आपापल्या जागेवर यावे. लेट्स गिव देम ऑल अ बिग हँड गाइस. गिव देम ऑल अ वेरी बिग हँड. आई एम फ्रॉम सिंहगड इन्स्टिट्यूट. वी हॅव मधु कुलकर्णी. Hi. You okay? Yeah. Nervous? Thirsty? Catch. Is the first film personality to receive the Bharat Ratna Award. Yes, yes Madhu! Satyajit Ray! Wow! Yeah. That's good! Which is the longest dam in India? Yes! Samit! Hira, good! That's right! Good. Yes. That's the right answer! That's the perfect answer! Okay, Simon! What is the Earth's orbital speed? Samit! Nisagareza! Nisagareza! यावर्षी क्विझ मध्ये आम्ही एक नवीन राऊंड काढली, साहित्य राऊंड. ह्यात आम्ही तुम्हाला एक विषय देणार आहोत आणि त्यावर तुम्हाला एक कविता करायची. चला तर मग, रेडी? माती. समीर. माती मधु, माती मधुनी जन्मा यावे, आयुष्याचे व्हावे मोती रुजताना, उमलून बहरावे पाचोळ्यातून झडण्यासाठी. वा वा समीर. अग्नी. मधु. भरका आपला विसरून अग्नी, कस लावतो श्रेष्ठ परीक्षा, दाह उब देतो हा दोन्ही, पवित्र ना काही यापेक्षा. व्हेरी गुड. तुमचं तत्व आहे 12. समीर. असे जरी ना कुणी पाहिला, श्वासांमधून घुटमळणारा, कुठून केव्हा कसा वाहिला, झुळूक कधी कधी वाधळ. पुढचे तत्व आहे आकाश. मधु. क्षितिजाचा या थांग नसावा, क्षितिजाचा या थांग नसावा, रिक्त पोकळी अवकाशाची, कधी विसावा कधी भरारी, ज्याच्या त्याच्या आकाशाची. पाणीऐवजी आपण यावर्षी एक नव तत्व ऍड करणार आहोत आणि हे तत्व आहे प्रेम. कमॉन कमॉन मधु. समीर. मधु. माती पाणी अग्नी वारा, आभळाला काय हवे, मना मनाचे हळवे नाते,
जुळून येते प्रेम दुवे. काय मला जमणार आहे का? आणि तुला माहिती कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स अँड थँक्स फॉर द वॉर्ड. समीर वानखेडे. ऑफकोर्स आय नो यू. हाय आय एम मधु कुलकर्णी. ऍक्सेंट कशाला? अच्छा लास्ट इयर तू नव्हतीस. आय वॉज ट्रॅव्हलिंग यार, दॅट्स व्हाय दिस ऍक्सेंट. इट गोज लाइक दिस. वेल योर कॉलेज इज नॉट बॅड. हा नॉट बॅड एट ऑल. वी वर द होस्ट लास्ट इयर. आय नो यू वर द होस्ट. हा कॉफी कल्चर टाइप वाटतो रे गणू. वुड यू लाइक टू हॅव अ कप ऑफ कॉफी? का कॉफीच का? तू चहा घे. चहा कॉफी ज्यूस का? तू फ्रुट्स घे मग. व्हॉट? नको नको घेऊस मग. कॉफी शॉप मध्ये फ्रुट्स मिळतात का? ते आपण विचारूया. ओके ओके मी बॅग घेऊन येऊ. ये ये शॉप. हॅलो. हा माला. हा देवाशिष. कुठे आहेस तू? मी घरी आहे. आजी कशी? आजी आजी ठीक आहे. हा तू कशी आहेस? मस्त आहे. दिसतच. मला वाटलंच ती माठ म्हणजे इतकी हुशार कुठनं झाली. आय डोंट बिलीव्ह दिस. हा काय फिल्मी प्रकार आहे? राहुल बोलशील का? कुणी ऐकलं म्हणजे. हे काय नाटक चाललंय? कोण होता तो? समीर वानखेडे. जपू ना. आय नो दिस प्रोटीन शेक टाइप्स. आधी कॉफी विचारतात मग नॉटी होतात. मी फ्रुट्स खाणार आहे. काय काय खाणार आहेस? मी फ्रुट्स जा रे. लिची जा. तुझा बॉयफ्रेंड नाही आला? बॉयफ्रेंड नाही आला. नाही आला? बॉयफ्रेंड नाहीये म्हणून नाही आला. बॉयफ्रेंड नाहीये. तुझ्या गर्लफ्रेंड्स नाही आल्या. मी तो असा बडे शाडी डल्ले शल्ले स्मार्ट लुकिंग ग्रीगॉर्ड. मला बघून तुला काय वाटतं? मी जर का तुला सांगितलं की मी मर्सिडीज आणि BMW फिरतो तर तू म्हणशील की बड्या बाबांचा बिघडलेला पोरगा आहे. ठीक आहे मला सगळं आयटम मिळालं पण मला त्या गोष्टीची व्हॅल्यू सुद्धा आहे. काय परफेक्ट माणसं बघायची सवय नसते ना कोणाला. पण मी परफेक्ट आहे तर आहे. ओके रिलॅक्स. कूल. चिल चिल ड्यूड. सॉरी. पण तुझी गर्लफ्रेंड किती प्राऊड फील करत असेल ना तुझ्यावर. गर्लफ्रेंड असेल तर ना. गर्लफ्रेंड नाहीये. गर्लफ्रेंड नाहीये. वाह समीर वानखेडे वाह. तू? हो मी. तू इथे काय करतेस? उभी आहे. तू मला अवॉइड करून दुसऱ्या मुलींना भेटतोय. दुसऱ्या मुलींना भेटलो म्हणून काय झालं? माझी लाईफ माझा चॉईस बेब्स. युअर चॉईस चेंजेस एव्हरी सेकंड डे समीर. आधी सई मग सोनाली मग अमृता. तुझं नाव काय? मधु कुलकर्णी. मधु? आय डोंट केअर. दामिनी. अगं मधु. अगं मधु थांब. आपण आत्ताच रिलेशनशिप मध्ये पडलो. मला हात लावू नकोस. मला अशा कुठल्याही मुलाशी मैत्री करायची नाही जो अशा गर्लफ्रेंडच्या भानगडी करतो. मी तुला सांगून ठेवते दामिनी अशा मुलांपासून वाचव स्वतःला. प्रोटीनचे घेतात अक्कल शून्य. देवाशिष करेक्ट बोलत होता. हे असे गणपतीचे टी शर्ट घालून फसवतात लोकांना. गॉड वाह. सॉरी ही माझी बहीण सीमा. सॉरी यार वी आर लाइक दिस ओनली. आणि ही मधु कुलकर्णी. आजचं क्विझ कॉन्टेस्ट मेच्याकडनं झालं. सॉरी मला लगेच निघावं लागणार आहे नाही तर माझी बस मिस होईल. कुठे?
अरे मी आणि माझी गँग जाते तारकर्लीला स्नॉर्कलिंग साठी. वाव, आय लव्ह वॉटर. आय एम टू स्कॅर्ड ऑफ वॉटर. या दादा तर बेबी पूल मध्ये पण फ्लोट घालून जातो. दादा मला प्लीज सोड ना, खूप उशीर होतोय. दादा प्लीज चल चल उद्याच्या मॉडेलिंग कॉम्पिटिशन मध्ये येणार ना. ऑफकोर्स. हळदीचं दूध देऊ नको. गॉड ब्लेस यू. मग नवीन काय? 9011046466 डायरेक्ट नंबर. डोंट कॉल, आय डोंट वॉन्ट सेव्ह युअर नंबर टिल आय वॉन्ट टू सेव्ह युअर नंबर. ओके, फेअर इनफ. नाइस बाइक. थँक यू. एक राईट. तुझा तो समीर वानखेडे आज तू समजून माझ्याशी येऊन बोलला. डूड आहे.
मग काय केलंस तू? मी सांभाळून घेतलं लास्ट मोमेंटला. त्याने नंबर मागितला माझा, मग द्यायचा ना लँडलाईन नंबर. दिला ना, तुझा नंबर दिला. गुड फॉर यू. अँड नाऊ गेट आउट ऑफ माय रूम. गेट आउट, गेट आउट, गेट आउट. ओप्स, ओके ओके. पण हॉट आहे. आप देने का भाव बोलो ना. ये देखिए पोकळ है, इधर डाग है, ये दुधी वाकडी है ना. आई कॅन बेट. तू अशीच जर समीर समोर गेलीस ना, तुझी लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधीच संपली म्हणून समज. ओके फाईन. मी सतत ऍक्टिंग करत नाही सगळू शकत. हाय, आय एम मधु कुलकर्णी. मी मधु मधु म्हणून मी ठरवलंय मी अशीच ड्रेसअप करणार. एनी प्रॉब्लेम? मग सोड समीर बिमीर, मिळेल ना दुसरा कुठला तरी रिझनेबल भोपळा. आमचं आतून काहीतरी कनेक्शन झालंय रे. ऋतिक रोशन आणि जादू सारखं जादू. कनेक्शन बिनेक्शन काही नाही. आयुष्यात पहिल्यांदाच कुठल्या तरी मुलाने तुला कॉफीसाठी विचारलं होतं म्हणून असं होतं. ऍक्सेप्ट कर. मी निदान या विषयावर तरी तुझ्याशी परत कधी बोलणार नाहीये. कनेक्शन तर आहेच, साक्षात त्याच्याशीच बोल. तो बघ तुझा जादू. भोपळा फ्रेश आहे, घेणार? फोन वाजतोय. फोन वाजतोय मला. हॅलो. हाय, दिस इज समीर. हा समीर, बोला. समीर वानखेडे. वानखेडे प्रोटीनची. समीर वानखेडे. हाय 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 हाय. सो हॅव यू डिसाइडेड टू सेव्ह माय नंबर ऑर नॉट? या ऑफ कोर्स, लगेच सेव्ह करते. ओके बाय. समीर फोन का कट केलास? पण त्याचा नंबर सेव्ह करायचा होता ना. ओ नो. हाय सॉरी, चुकून कट झाला. वेल यू लुक सुपर स्टनिंग इन रेड. थँक्स. रेड? या. सो हाउ हैव यू बीन? हाउ एम आय? फाईन फाईन. मस्त. पेटल्यावर सांगते. पेटल्यावर? पेटल्यावर पेटल्यावर सांगते. ओके, कधी भेटूया? कधी भेटूयात मग? थांब 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 थांब. परवा? उद्या उद्या. ओके ओके, गुड, डन, बाय बाय. रेड, दिस इज माय. फक्त कॉलर रेड आहे. मे बी त्याच्या गॉगल्सचे ग्लासेस रेड होते. ओ मे बी इज कलर ब्लाइंड, बट दॅट्स फाईन विथ मी. असत असं एकेकाचं. तो कलर ब्लाइंड नाही, तू कॉलर ब्लाइंड आहेस. तेच सांगतोय मग आजपासून. त्याने 100% मधुला पाहिलं असणार आणि कॉम्प्लिमेंट तुला देतो. डिनरला तिला घेऊन जाणार आणि गुड नाईट तुला बोलणार. मस्त आहे तुमचा लव्ह स्टोरीचा रेकॉर्ड. मस्त आहे. तू सरळ मधुला कॉपी कर. कॉपी? नो. कर? नो. कर? नो. कर? नो. कर? नो.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाय बाय. मधु. मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एवढं मोठं घर आणि तुम्ही तिघच राहता. इथं रिसॉर्ट सारखं वाटत. तिघ राहतो ना म्हणून तरी. काय काय झालं. अरे ते शोपीस गणपतीची काय पूजा करते खरा गणपती आतमध्ये. माळी काका, तुम्हाला त्या आतल्या गणपतीने स्वतः येऊन सांगितलं का? उंदीर मामन सांगितलं. काय काका, तसं नाही गं पुरी, आजकाल शोपीसच्या गोष्टी गया खऱ्या गोष्टी गया असं असतं ना, म्हणून म्हणलं. अजून काय काय शोपीसच्या गोष्टी आहेत तुमच्याकडे? अगं पुरी एक गजानन. सर प्लीज, आय एम टॉकिंग टू हिम ना. सर, समीर सर आणि मॅडम. मधू. ओ मधू, ओळख खरं कुठलं 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 हे खरंय. परत गणला. या खऱ्या खोट्याच्या खेळात मी नेहमीच गणतो. ते मला माहितीच आहे. चायनीज टेक्नॉलॉजी कारच पहिला सक्सेसफुल लॉट निघालाय. पहिला लॉट आलाय म्हणजे? हो बाबा, बस करा ना आता बाबा. येस. आगा असू द्या. आय एम सॉरी बाबा. सो मी गजानन वानखेडे प्लॅस्टिकची फुलं बनवतो. शूट मी. तुम्ही किती मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहात, पण इतके साधे कसे काय राहू शकता? प्रायश्चित्त पुरी, प्रायश्चित्त. प्लास्टिकची फुलं बनवतो म्हणून रोज एक तास या खऱ्या फुलांमध्ये घालवतो. तुला सांगतो पुरी, 1962 बाबा बासा 1962 वगैरे नंतर. चल चल नंतर नंतर. अरे त्यांचं ज्ञान दीप कधी संपतच नाही. काही ऐकू आलं? काय नाही. ऐक ऐक, सुखी होशील. अरे यार जाऊ दे, नंतर ऐकू. जुकम तुझ्याबद्दल नेहमी सांगत असतो की मधू अशी आहे, मधू तशी आहे. मधू अहो, तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. आय जस्ट लव्ह हिम. आम्ही दोघं घरात असतो ना तेव्हा सतत तुझ्याबद्दलच बोलत असतो, कायम तुझाच विषय. अंकल मी जाऊ. कंटिन्यू. एन्जॉय.
मधु 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 अक्षय 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 मधु 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 आई लव यू I love you two. I love you five. I love you ten. I love you saare ekonis. I love you 50. I love you 70 mm. I love you 18,000. I love you 1985. I love you. नाही यार अक्षय, please या boyfriend zone मध्ये जाऊ नकोस. हे बघ माझ्यावर राहिला तू वेडा होशील. तुला माहिती आपण कंपॅटेबल नाही आहोत. तू माझा मित्र आहेस. दाचे 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 मी किती डिमांडिंग आहे तुला माहिती आहे. पण गचा हे बघ तुम्हाला हो म्हणू नकोस, पण असं रडू तरी नको ना यार. ये ते आपलं मधन मधन चान्स मारत राहीन ना मी. हा ते बघ ओ ओ मर 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 नको मर नको मर नको मर नको ये इकडे स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं This is just a portrait, okay? What can you get? Siddhidam Shubhamangala Savadhana Hello, Madhu. Salri. Ooh. Haa, kaay filmi prakare? Surprise, eh? Ek minute. Saang nat. शहर अजिबात आवडत नाही मला. पण बाहेरच्या गोंगाटात मनातलं काहीच ऐकू येत नाही. आणि मनातलं ऐकू नाही आलं तर मनाचा काय उपयोग आहे ना. सहज सोपे या उन्हाचे त्या ढगाला बिलगणे त्या धुक्याला बिलगणे हे असे तुझे माझे माझे तुझे तुझे माझे माझे तुझे सेम आहे ना. हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे सेम आहे. तू जिथे सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धोक्याला बिलगणे हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे शोधते स्वतःला भेटुनी तुला पण रसते नवे निंती कुठे नाही कळे मला. तू जिथे मी तिथे स्वप्न वेडे शौल्या मोकळ्या वाटा मधु तुला काहीतरी सांगायचं आहे का मला. आणि तुला सुद्धा काहीतरी सांगायचं आहे ना मला. सगळ्यांना सांगेन आणि मला सगळ्यांसमोर तुला. तुला मग तू मलाही सुचावे गुरुनी झाले तरीही खूप काही उरावे बोलणे नको हे सांगणे आता पण मग आपुल्या मनास काही अर्थ येणार. तू जिथे मी तिथे स्वप्न वेडे पाहिले आता शोल्या मोकळ्या वाटा अंतरे संपून जावे विरघळावे दुरावे कोण होत
माझे ऐकवू जगा पण मग अपुऱ्यानं त्यास काही अर्थ येणवा तू जिथे मी तिथे स्वप्न वेडे पाहिले आता स्पर्श ओल्या मोकळा वाटा पेंटिंग वाल्याच्या इकडे भेटते प्लीज मी येते तिकडे हां हे मधु कम ऑन द फास्ट कॅट डोंट स्लो डाउन कमिंग हाय ओ हाय समीर दिस इज फॉर यू आता बोल हे काय आणि एवढी काय घाई होती तुमच्या बंगल्यातल्या बागेतली आहेत का पण खरी आहेत अगं मधु पाचचा शो आहे तू चल ना I was missing you. You've got a lovely collection of cars and bikes. Is it a materialistic hai, Madhu? Madhu, kya hai? Tumcha hai na? They are hits. Ek second, aale. Aale na. Ami movie la chalo. You wanna join us, Hottie? Nahi, I think you should go. Tada. Kai? Hey, thanks for the flowers, huh? Let's meet soon, dude. Bye. Strange. दुसरी मुलगी बाय रन करून आलो हे घे तुला फुलं ओळख कुठलं खरंय खोटंय दुसरी काय दुसरी मला काय विचारतो मी किती मटेरियल तू मला काय सांगतोस रे हे फेसबुक व्हॉट्सअप मेसेजिंग यू डबल चीटर समीर वानखेडे अगं काय बोलतीयस तुझी फिल्म मिस हुई आता गेली फिल्म आई हेट यू आई हेट यू प्लीज ऐकून घे तू 2 मिनिटं ऐकशील का आता तुला भेटलो मी तू आता माझं ऐकशील मागे मागे नको येऊ अरे मधु दादा रिलॅक्स काय रिलॅक्स अरे प्रेमात इगो वगैरे सगळं बाजूला ठेवायला लागतो तीच बोलली मला मला येऊन भेटून जा म्हणून म्हणून मी तिला भेटायला गेलो आणि तीच माझ्यावर भडकली व्हॉट नॉनसेन्स यार आता यात हसण्यासारखं काय तू पोज कर रे तू पोज कर व्हॉट कमॉन 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 ए दिस इज रबिश डांस या कमॉन पोज पोज दादा प्लीज ना प्लीज प्लीज रबिश मुलींना सगळं आवडतं तो इकडे उभा आणि पोज कर मी सांगते ते कर ना उठ येस नमस्कार अजी नमस्कार पण तू कोण मी समीर पण समीर कोण हत्ती घोडे वानखेडे हे मधुला द्याल का प्लीज मधुला आणि गणपती गुड ना गुड ओके देते येऊ मी ये परत ये हा नक्की नक्की हॅलो कोमल हा ऐकू येत आहे का हा समीर वानखेड्याचं इन्व्हिटेशन कार्ड आलंय समीर म्हणजे हो तो क्विझवाला
अगं त्याची बर्थडे पार्टी आहे लवासाच्या क्लबला एका तासात. I don't want to talk to you. Happy birthday to me. Happy birthday to me. Happy birthday dear Sami. I know tujha birthday udya hai. Aga pan party aaj hai. Party? Tula mayal nahi ka ganu? Ganu? Nahi. Aata nahi. Samir? Hello? Hello? Aji! You are such a prankster. Dada hai. Hi Samir. Hi guys. आज मधु काढते बघ समीरला काय बोलतो. हा काढणार मधुला. किती जी पेट. हा ग्लास उसाचा रस. हाय जली जवली तुझ्या माझ्या फिरतीचे पिप्पाने वाजले जर दिसला तुला होणार धोका तुझ्या जीवाला. अरे फुट आता होऊ दे लुका तुझे जरा ताजा ती तरी होऊ दे. तुझ्या माझ्या फिरतीची पिप्पाणी वाज दे. Bye.
टॉकिंग. आता बरोबर दोन मिनिटांनी तो दिवस सुरू होणार आहे ज्या दिवशी मी पैदा झालो आणि मी स्वतःला कबूल केलं होतं की आजच्या दिवशी मी तिला माझ्या सगळ्या नालायक मित्रांसमोर सांगेन की मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मी त्या मुलीचं नाव घेईन आणि इथेच एक मिनिटं उभं राहून तिची वाट पाहिन आणि मला असं वाटतं की ती येईल आणि तीही मला सांगेल ती माझ्यावर प्रेम करते. त्या मुलीचं नाव आहे है. नाइस कॉफी. थैंक यू. एनी टाइम. मी आत्ता समीरला फोन करून सगळं खरं खरं सांगून टाकते. एक मिनिट. तुझा लव स्टोरी तू ओरिजिनल आहेस का? सिंपल आहे यार. मधु बनून क्विज झालं, मधु बनून प्रेम झालं, मधु बनून डुएट झालं. कारण मधूच्या नावाने होतं म्हणून मधु पार्टीला गेली. तू मधु आहेस का? नाही. तू माला आहेस. माला ओरडतोस कशाला? ओरडू नको तर काय करू? देवशी रूम वरचं फिनाइल संपलंय, जाताना एक घेऊन जा. एक ऑब्झर्वेशन असं असेल का की समीर तुला आणि मधुला दोघींना एकाच वेळी भेटत होता? यू मीन डबल डेटिंग? नाही नाही समीर, असं नाही करू शकणार. नाही नाही डबल डेटिंग वगैरे नाही, मधु म्हणूनच. आणि त्यालाही कळलं नसेल, आधी तू आणि मग मधु दोघेही त्याच्या प्रेमात पडलात आणि त्यांनी ओरिजिनल मधुला प्रपोज केलं. मधु प्रेमात पडूच शकत नाही. मधु आणि प्रेम. आहो मधु, आज मटण दो प्याज आहे. दो वाली कुठली गोष्ट नकोय मला आयुष्य. आज इतकी रेस्टलेस काय आहेस? मला आहे ना खूप क्लॉस्ट्रोफोबिक वाटतंय. वी हॅव अ स्पॉट्स का? सिटीमध्ये जाऊया का? कॉफी पिऊयात किंवा ग्रँड मॉलमध्ये जाऊयात? मनाचा आवाज नाही ऐकायचा. खूप ऐकला रे. वॉट? काय मूड स्विंग्स असतात ना मुलींचे, सारखे अख्खी पर्सनॅलिटीज बदलून जाते. बरं आहे ना, एका कमिटमेंटमध्ये डबल मज्जा. नो आज संकष्टी आहे. काल अंगरिका होती ना,
उद्या आपण दे माय. ठीक आहे, आता गणू पुढे कोणाचं काय चालणार? काय चालणार? चल चल निघो, चल निघो, लेट्स गो. फुलं घरी येतोस आजू. हा समीर. हाय समीर, ही माझी आजी. हाय. हाय आजी. मला माहितीये, त्याला मी माहितीये. काय रे, माहितीये ना का विसरलास? ऑफकोर्स नॉट आजी. अरे मोहिनी मॅडम, फेसबुक मध्ये फोटोवर टॅग कसं करतात? अहो सोपं आहे, फोटोवर क्लिक करा, विंडो उघडेल. विंडो? हा म्हणजे विंडो जवळ मला लॅपटॉप न्यावा लागेल? तसं नाही हो, थांबा मी आले. हाय माला, व्हॉट्सअप. आजोबा मी मधू आहे. माला आणि बॉयफ्रेंड. चला. ही माला कोण आहे? शेरनी का दूध पियाला तर दारू काढ का वरगुंडी. नाही इम्पॉसिबल. सेम फेस, सेम हाईट, डोळे, ओठ. बट आय कॅन बिलीव्ह दिस. नाही, आय वॉन्ट टू बिलीव्ह दिस. एक मिनिट फिर. नाही, इट्स ओके. डिट्टो फोटो कॉपी. डोंट ओव्हर रिएक्ट. ये इकडे. दिस इज समीर, माय बॉयफ्रेंड. Yeah! The man, Samir Von Kere. हमारा त्या क्विझ कॉम्पिटिशन मध्ये भेटला होता. मी जाऊ का? मला खूप बॅकलॉग आहे. हो अगदी जा जा. अरे ही मेडिकल आहे आणि खूप स्टडीज असतात. ओ सॉरी, मग मी हिला डिस्टर्ब केला होता. इट्स ओके. मेडिकलचा पहिला रूल आहे, बी पेशंट अँड नेव्हर लूज होप. क्या बात है माला, वाह. जातो आता. चल समीर, कम ऑन, लेट्स गो. समीर, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मधूचं नाही. इतके दिवस मी तुला मधू बनून भेटत राहिले. क्विझ कॉन्टेस्टला मधून तिच्याऐवजी मला पाठवलं आणि मी तुला पटवलं. पटवलं? पटवलं बिटवलं काय? पटवलं बिटवलं काय? इट इज नॉट गोइंग टू वर्क. कितीही झालं तरी समीर मालाच्या प्रेमात पडण्यामागे इनडायरेक्टली मधूचा हात आहे. मारू देत. पण आता मधूने मध्येच टांग घातले बघ. आणि म्हणूनच हिने आत्ता समीरला सगळं सांगून टाकलं पाहिजे की मधू इज नॉट सिरियस. ती समीरला कधीही टांग देऊ शकते. ह्याच्या आता तर नऊच बोट आहेत. एक कोणी आपलं काय माहित, क्रिमिनल टर्न पॉलिटिशियन होता ना हा. तू विचार समीरला, त्याला मधूने डिच केलेला नववा बॉयफ्रेंड बनायचंय की तुझा पहिला? पण मी असं बॅक बायटिंग केलं तर माझा गणू हा असा अपराध पोटात घेईल का? नाही. जर मी समीरच्या जागी असतो आणि मला तुमचे डबल रोल वाले गेम ऐकायला आले असते ना, तर ऑनेस्टली तुमच्या दोघींचं थोबाट नसतं पहिल्या आयुष्यात. गुड ऑब्झर्वेशन. समीर शिवाय श्वास घेणं सुद्धा नकोस झालंय मला. समीरचा विषय डोक्यातून काढून टाक मला, जशी ह्याच्या डोक्यातून पोस्टमॉर्टम मध्ये बुलेट काढली होती. त्यापेक्षा गळफास लावून सुसाईड करीन मी. आता इथे मालाच्या लव्ह स्टोरीचं पोस्टमॉर्टम करून काय उपयोग? वी ऑल शुड डू समथिंग फॉर द ट्रू लव्ह यार. डन. ऑलमोस्ट सर. माला चला. आले एवढं स्टिचिंग संपून येते. लंबोदर पाच पुते. आता तुम्ही सांगा लंबोदर काका, मधू जे करते ते चुकीचं आहे ना?
I love Samir. Really love him. मी तुझं दुःख समजू शकतो पुरी. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या मॅटरमध्ये माझा मर्डर झाला. बायकोच्या बहिणीवर प्रेम केलं तर तिनेच मला पॉइंट ब्लँक शूट केला. माझी इच्छा होती माझी बॉडी हॉस्पिटलला डोनेट करावी, पण बरं झालं आपण भेटलो. हसू नको पोरी, लव ट्रँगल म्हणजे जाम डेंजर असतो. पॉलिटिक्स मध्ये हजारो गपले केले पण वाचलो, लव मध्ये एक केला डोक्याला शॉर्ट पडलो. एक गंथ आहे विद्माय वक्र तुंडी प्रचोदयात. हे देवाशीष यार चल ना यार, घसा सुटलाय. चल चल चला, येऊ दे येऊ दे. कच्चा लिंबू तुझ्यासाठी, कोकम सरबत. कॉकटेल दिसलं की लगेच हात पुढे. हे चोमट्या दुधात साखर बरोबर आहे का? गणपतीच्या पप्पांचा झाले तुला. आईच्या पोटात असल्यापासून आणि जरी तू इनडायरेक्टली मधुला सपोर्ट करत आलास आणि मला डायरेक्ट गळती देत आलास. कुणाच्या पण टी शर्ट वर, गड्ड्यात, रस्त्यावर, ढगात, कुठे पण तुझं नाव किंवा आकार दिसला तरी मी हात जोडले. आणि माझ्याकडे ऑप्शन नव्हते असं नाही आहे ना, माझ्याकडे कामदेव होता, अप्सरांमध्ये रमलेला इंद्रदेव होता, एपिडोम ऑफ लव कृष्ण भगवान. सगळे ऑप्शन सोडून मी तुझ्याकडे आले आणि तू माझा भोपट गेला. आता आता मी चालले तुला सोडून कृष्ण भगवानाकडे. मग तुझा मेलिको जर हट झाला ना तर धर्म मला सांगू नको. जा चांगलं बघायची गाण्याची सोय लावतो कोणच रे दे उत्तर. अक्षय मोरे. हां बोला, काय प्रॉब्लेम आहे? गाडी बिघडली आहे. इंडियन की इम्पोर्टेड? एक फुल इंडियन आहे, दुसरी पण इंडियनच आहे, पण ऍक्सेसरीज इम्पोर्टेड आहेत. दोघींच्या इंजिन मध्ये कचरा आहे, एकीचं नाव मारा दुसरीचं मधू.
मधुच्या ऐवजी माला क्विझ कॉन्टेस्टला गेली हे तुला माहित असेलच ना. तिथे ती समीरला भेटली. तुझं मधुच्या बाबतीत जे झालंय तेच मालाच समीरच्या बाबतीत झालं. ओळख मीठ कशात आहे आणि मिरी कशात आहे. दिस इज द स्टोरी. माझ्या ह्या रेसिपीला सॉल्ट आणि पेपर शिवाय काहीही करत नाही. मला माझी मैत्रीण त्यामुळे मिरी मी घालतो. मधु तुझी त्यामुळे मीठ तू घाल. इकडे ये बाहेर ये बाहेर. काय जा माधुरी. सेव मुरमुरा नको. त्याच्यामध्ये पफ राईस आणि एडिबल व्हेजिटेबल ऑइल असतं. त्याच्याने गॅस होतो. ताकते रहते तुझको सांझ सवेरे. माझ्या मनात आधीपासूनच चाललंय. माला माला यू कॅरी ऑन. मधु मी तुला काहीतरी दाखवतो. बरं बरं मधु भाजी आण. कुठं मारला बोनी. मधु व्हॉट हॅपन. टॉक टू मी. टॉक टू मी. आय डोंट वांट टू टॉक. ऐक तू. सच अ स्पॉइल स्पोर्ट. डोंट टच मी. गो अवे. सोड सोड सोड.
डबल 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 मार मार डबल मार अरे बाबे तू हाकला पाहिजे ना का ए ए बोनी हा ते जरा बारीक चिरतोय तू मोठं चिर मोठं चिर ए तू कापना तू कापना अरे याला शेप व्हायचंय याला अरे मी डॉक्टर आहे कापणार तरी मी नीट ढवळ जरा टेप एक मिनिट हा येस सांगशो ए थांब थांब तुझ्याकडे नाही येते मो सॉल्ट अँड पेपर खूप करामतेस रे तू थँक्स बेबी रेडी लेट्स गो कम मला बरं नाही वाटत काय झालं असं काय करतेस सगळे वाट बघतात आपले तू जा मला बरं वाटलं की येईन ओके हा देवाशीष 2 मिनिटात आलो सगळे आलेत ना तिकडे री म्हणते पाटी काय काय ठीक आहे आलो आलो रूम सर्विस यू सो फनी अक्षय दॅट्स सो स्वीट ऑफ यू थँक यू यू आर वेलकम ओ याची तुला कधीही गरज पडू शकते मी तुझं काय करू यार अक्षय काही नको करूस मस्त माझं कॉकटेल कर आणि त्याचं बॉटम्स अप कर ना त्याचं कसं कसं बॉटम सब म्हणजे संपूर्ण आयुष्य धुंदीत जाईल म्हणजे संपूर्ण आयुष्य मी नुसतं लडखडत राहायचं पण मी तुला पडू नाही देणार मधु पण समीर येईल ना मला वाचवायला तू स्वतःच मला मध्ये बुडाला तू कसं वाचवणार काय हा गं तो स्वतःच पाण्यामध्ये बुडाला तर तुला काय वाचवणार आहे पार्टी झाली का सुरू तू सीप घे की लगेच पार्टी चालू अगं हळू नाही हळू घ्या हळू घ्या मधु कुठं अरे तिला जरा बरं नाही वाटत मुलींचे पण काय मूड स्विंग असतात ना रे मी मधुबद्दल नाही बोलत आहे मला बद्दल बोलतो तिला काय झालं इशू ओके अरे सोड ना काय झालं
तिथे एवढी छान पार्टी चालू आणि तिकडे ती एकटी बसली बघ. तेव्हा तो येलो टेंट दिसतो, येलो टेंट त्याच्या पलीकडे ती एकटी बसली. काय बोरिंग आहे. तू एन्जॉय कर. Anything wrong? Nahi. Aaj tu nastis tar maza kai kar. Doctor ami. Upkar nahi kele. Maji duty nibavli bas. Goli ghetlis. Bol na kai tari. खरं सांगू का, मी इथे गप्प राहायला आली आहे सगळ्यांपासून दूर. आणि मी तुला डिस्टर्ब केलं. तू जरा वेळ गप्प नाही राहू शकत का? गोळी घेतली मी. थांब ना प्लीज. आत्ता कुठे विचार जरा शांतपणे व्हायला लागले होते आणि मला अचानक वाटलं की मी मनाच्या नदीत उतरलो आणि पुन्हा घाबरलो. घाबरू नको, मनाच्या नदीत कितीही खोल जा. जर का बुडलो तर वाचवायला आहेस ना तू. तिथे नाही बुडत कोणी. आपण असंच कुठेतरी आधी भेटलोय असं वाटून गेलं मला. अच्छा मधु सरप्राइज. हाय बेबी, आय एम फाईन नाऊ. तू एवढी मस्त पार्टी सोडून या बोरिंग डॉक्टर बरोबर काय गप्पा मारतोयस? अगं हिला थँक यू म्हणायचं होतं. थँक यू माला फॉर सेव्हिंग माय बॉयफ्रेंड्स लाईफ. एनी टाइम लाईफ टाइम. चल लेट्स गो, लेट्स एन्जॉय द पार्टी. कम ऑन, चल 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 चल. हो हो, वी आर गोइंग. चल बरोबर. कोण गप्पा मारतो? मी माला थँक यू तर म्हणू. हळू पाय लागले. या या आय नो. चल हो अगं. समीरने त्याच्या बर्थडे पार्टीला मला प्रपोज केलं आणि मी त्याला हो म्हंटल. आणि आज त्याच्या री बर्थडे पार्टीला मी अनाउन्स करते आय एम गोइंग टू गेट एंगेज टू समीर सून.
बोलून टाक, जे तुझ्या मनात आहे ना ते दिसतंय चेहऱ्यावर, बोलून टाक. बाबा ती मधू आहे ना? आहे अजून? हो. गुड. तिने आय मीन आम्ही दोघांनी एंगेजमेंट करायचं ठरवलंय. अरे म्हणजे तू आता मोठा होणार, जबाबदारी वाढणार तुझी. कर 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 कर, तुला हवं तसं कर, नाही तर शिकणार कसा तू? हे बघ, मी पण 2 दिवसापूर्वी शिकलो. शिकलो की नाही? बरं झालं ते घाणेरड प्लास्टिक सोडून लाकडाची खुर्ची आणलीत. परत गणला, प्लास्टिकच आहे. प्लास्टिक पण दिसतं हुबेहूब लाकूड. अरे हेच तर शिकलो मी. अगं सीमा, काय चाललंय तुझं? बहुतेक अग प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेमात बहुतेक वगैरे काही नसत. मी मस्करी करत नाहीये, नीट सांग. गीतेवर हात ठेवून सांगते, समीरच माझ्यावर खूप प्रेम आहे. पण मला प्रेम म्हणजे काय ह्या बाबतीत जाम कन्फ्युजन आहे फ्रँकली. पण ते होईल ना नंतर, तुला काय इतकी घाई लागली? नंतर? अगं आयुष्य म्हणजे
जोडीदार ऐक मी काय सांगते ते ऐक आतू गो आय लव्ह यू मधू कोमल मधू मोठी झाली आपली मधू एंगेजमेंट ठरवून आली इन्फॉर्म केलं तिने मला इन्फॉर्म माझी असून मैत्रीण बनून राहिले पण आज कळतंय मला मधु मोठी झाली स्वतःची एवढी मोठी डिसिजन स्वतःच घ्यायला लागली मुलींची जबाबदारी टाकून गेला तुम्ही माझ्यावर त्यांच्या अपब्रिंगिंगमध्ये काही चूक झाली असेल तर ब्लेम करू नका मला माफ कर आजी किती टाइम पास वी आर गेटिंग लेट हा बाबा निघालीय ओरे आलेच यस मधु काय ग इकडे काय करतेस तुझीच वाट बघते जरा बोलायचंय बोल पटपट असं नाही नीट बोलूयात इकडे आहे ना तुझं खरंच समीरवर प्रेम आहे ना नाही हेच बोलायचं होतं ना बाय मधु काय लावलंय मग आजपासून तुम्ही आधी आजी मग तू खरं प्रेम आहे का खरं प्रेम आहे का चप नाही आहे खरं प्रेम ऍक्च्युली काय ना तुला माझी आणि समीरची एंगेजमेंट व्हायला नकोय कधी आपण समीरचा जीव कसा वाचवला हे दाखवायचं मधु स्टॉप इट तरीच म्हणलं तुला माझी आणि माझ्या प्रेमाची इतकी काळजी काय तुझी नाही समीरची काळजी आहे मला एक्झॅक्टली हेच फक्त तुझ्याकडनं ऐकायचं आता मला एकच काळजी आहे माझी आणि समीरची एंगेजमेंट झाल्यावर तू आमच्या आसपास असणं आमच्यासाठी खूप डेंजरस आहे डोंट वरी आय एम नॉट गोना बॉदर यू गुड आय अप्रिशिएट दॅट अँड आय होप यू स्टिक टू युअर वर्ड्स मधुशी भांडलीस तू भांडण कायमचं संपून आले एनी प्रॉब्लेम काय झालंय काय तुम्हाला कशाचं तुम्ही कुणाशी भांडायचं कुणाबरोबर फिरायचं हा माझा प्रॉब्लेम आहे ते मी डिसाइड करणार दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस दिवसभर कँडी क्रश आणि आजोबांबरोबर टाइमपास आय एम सो कूल आय एम सो मॉडर्न आय एम टेक सॅव्ही आय एम गॅजेट फ्रीक वाव स्टॉप पाइंग ऑन मी आय एम फेड अप फेड अप आणि तू काही कॉन्क्रीट काम का नाही करत हा सगळा टाइमपास करण्यापेक्षा वॉल्केनो फुटला लोहा गरम है मार दो हथौड़ा ओ या हाय मधु अरे यार ये माला है हाय माला हे सगळे आपले आजोबा आहेत ना हो हे सगळे आपले आजोबा आहेत काय आहे मला नव्या रोपांची काळजी घेता घेता जुनी झाड काय जगतील आपोआप म्हणून मी या झाडांची आपलं या आजोबांची काळजी घेते थँक्यू मोहिनी मॅडम वडिलोपार्जित पैसा आहे आपल्याकडे म्हटलं जरा सत्कार मिळा बाबा म्हणून मी या सगळ्यांना दत्तक घेतलंय मधु आपलं माला काय याची काहीतरी कॉन्क्रीट काम का नाही करत काय सारखा टाइम पास चाललाय तुझा दोड हे माझं कॉन्क्रीट काम आहे माझा टाइमपास नाही हा कळलं तुला यांची दुःख शेअर करण्यात मला मनापासून आनंद मिळतो तुझं दुःख काय ते मला माहित नाही मला समजतच नाही पण कुणाचं दुःख आपल्यापेक्षा जास्त मोठं आहे ठरवणारे आपण कोण मला मधु जास्त का आवडते माहितीये तुला तू खूप समजूनदार आहेस जन्मोजन्मी सतत ऍडजस्ट करतेस तू का नाही झालीस रिबेलियस अर्थात माझ काहीतरी चुकलं असणार चल जा तुझा Thank you.
घे. सर्जा कशी वाटली तुला ही मधु? मस्त आहे. हो ना, आईला आपला समय जाम लकी आहे. आई शपथ काय पोरगी पटवली वा, पण तुझ्या चेहऱ्यावर का पाहुणे न वाजलेत? अरे तोच तर प्रॉब्लेम आहे ना. काय समयान तिला नाही, तिनं समयाला पटवले. अरे गजा, या आईला प्लॅस्टिकची फुलं बनवतो बनवतो तुझ्या डोसक्याचं पण प्लॅस्टिकच झालं. अरे चल चल तयारीला लाग. चल काय खाऊ नको का? प्लास्टिकच आहे. त्याच्या अँड दिस इज फॉर यू. थँक्स. पण तसं या दोघांचं अगदी सेम टू सेम आहे. म्हणजे सीमा समीरला आई नाही आणि मधुला आई वडील नाहीत. मधु माला. अरे हो, माला नाही का? ती कुठे? ती आज संकष्टी ना, दर्शनाला गेली असेल गणपतीच्या. बर, दोघींनाही गणपती आवडतो वाटत. छे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गणपतीवाली माला. अरे पण मधु आमच्याकडे पहिल्यांदा आली होती तेव्हा तिने आमच्या बाहेरच्या गणपतीची अगदी मनोभावे पूजा केली होती. नाटक हो दाखवायला समीरला आवडत असेल ना म्हणून. अरे हुशार आहे. फास्ट फूड जनरेशन आहे. प्रेमात पडली, एंगेजमेंट. माला आजी किती छान दिसते. झुमका गिरा रे. झुमका पण नाही का घालायचा आता? घाल ना ग, दृष्ट नको लागायला. लगबग 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 साखर पुड्याची आली नवरी लाडाची लाडाची. झिरमिळ 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 गाडी घुंगराची सजली गाडी घुंगराची घुंगराची. मधुला आवडली पाहिजे. मधुला पण आवडेल. कशावरून? लहानपणापासून मला जे जे आवडतंय ते तिला पण आवडतं. पण मला मधुची काळजी वाटते ग. आता तिचं काय झालं? तिला खरंच समीर आवडतो. ओके, काल मधुर रटली. हो, माझ्यापाशी आली, मला मिठी मारली आणि म्हणायला लागली, समीर माझा समीर माझा समीर. कधी? रात्री 2 वाजता. रात्री 2 वाजता म्हणजे नक्कीच प्रेमात आहे. अगं इट्स अ सीक्रेट. पापलेटचा तोरण लावणार होतो मग नंतर तेच खायचा. पण हे कुलकर्णी लोक मासे नाही खात, डोसका खातात. मला माहिती आहे आपल्या सगळ्यांचा मूड खूप खराब आहे, पण आपण पण त्यांना मदत केली पाहिजे. हो, उगाच वाईट दिसेल. तबला काय वाजवतो? आणि कपडे बदल पहिले. आपण आधी चोर बजेट आहोत, कशाला रिअल फुल मागवलं? आणि परत पण दिली असती. अरे यार, जो बात असली में है वो नकली में कहां जानी. तर होऊ दे खर्च. ओ
चलो भागो काम करो। कसा ड्रेस? झटकास का बोललोस? अग मला फक्त तुला बघायचं होतं गोडजीते जाऊ आता। सजली लेख माझी लाख मोलाची भरली चंगेरी साडी रंगत कोळाची भरली। आणलाय का? होत आणलाय ना, लवकर घेऊन या मुहूर्त। माला कुठे? माला कुठे आहे मधु? मी माला कुठे आहे माला बोल ना। ऍक्च्युअली काय ना, तुला माझी आणि समीरची एंगेजमेंट व्हायला नकोय। कधी आपण समीरचा जीव कसा वाचवला हे दाखवायचं, कधी त्याला आपल्या बरोबर लोनली ठिकाणी कसं घेऊन जाता येईल अशी सिच्युएशन निर्माण करायची मला काय माहित नाही का तुझे चीप चाळे। मधु स्टॉप इट। आणि मला काय माहित नाही का तू क्विझला जाऊन मधु बनून काय झोल सुरू केलेस आणि आतापर्यंत करत आलीस ते। आय एम व्हेरी स्मार्ट माला, तूच म्हणतेस ना? मी उद्याच मेडिकल कॅम्पला चालली। ऑल द बेस्ट टू यू अँड समीर। उद्या नाही जायचं, आता किती बघवलं नाही ना तरी आमची एंगेजमेंट बघूनच जायची। तुझ्या क्विझ कॉम्पिटिशनला मी मधु बनून गेले तशी आता तू माला बन। स्मार्ट आहेस ना, आता तुझा स्मार्टनेस लास्ट टाइम दाखव आणि सुखी राह। ऍज यू विश। 25 दिवस झाले। 25 दिवस झाले। 25 दिवस? पण तू 25 दिवस सगळ्यांना माला फसत होतीस। 25 दिवस माला बन। मी नाही, ती फसवत राहिली सगळ्यांना मधु बनून। कुठे होती? कुठे माझी माला? म्हणजे मालानी नाकारलं स्वतःच प्रेम तुझ्यासाठी, दूर लोटलं त्याला तुझ्यामुळे। Thank you.
Isn't she beautiful? Hi, Ajji. Hey, sagay Azoba. Namaskar. Baba, Seema. And my sagay friends. Aaj mi itka saganshi bolto hai. Pan mi mulcha ekdam ekta ekta rahanara manus hoto. Achanak tu alis. And itka sagay mast lokana ghiun alis. Tya eka quiz contest chya devshi. Mi tula pahilani mala pahilandas vatun gela. Ki mi tula propose karto hai. आणि तू नाही म्हटलीस. जाम घाबरलो होतो मी. पण तू चक्क बोललीस माझ्याशी. का कॉफीच का? कॉफी वेलो आपण. माझ्या बाईकवर मी तुला घरी सोडलं. आठवते ना मधू? मग भेटत राहिलीस तू मला आणि माझी पिपाणी वाचली. आधी मी एकटाच एकांत शोधत या शहराच्या बाहेर जायचो. मग तुझ्या बरोबर जायला लागलो. तू जाम चिडलीस. तू समोर असताना मी दुसऱ्या मुलीकडे पाहत होतो म्हणून. दुसरं कोणीतरी चिडतं आणि ते आपल्याला फार आवडतं हे खूप रेअरली होतं ना. त्याच दिवशी मी ठरवलं की मी तुला प्रपोज करणार म्हणून. तू नाही म्हटलीस तरी चालेल, पण तू हो बोललीस आणि मग मी मेलो. तिथे नाही बुडत कोणी. मग मालानी मला वाचवलं. आज मी खरंच खूप नशीबवान आहे. ज्या मुलीवर मी इतकं प्रेम करतो आज तिच्याशीच माझी एंगेजमेंट होती आणि मला खात्री आहे मधू तू सुद्धा माझ्या इतकीच खुश असशील. समीर, मी कधीच तुझ्यावर प्रेम नाही केलं. तुझ्यावरच काय, मी कधीच कोणावरच नाही प्रेम केलं. कारण मला प्रेम म्हणजे काय असतं नाही माहित. आय एम सॉरी माला, व्हेरी व्हेरी सॉरी माला. तू परत ये. समीर तुझाच आहे, माझा नाही. समीर ऑलवेज लव्ह माला, नॉट मी. बाकी सगळ्या गोष्टींसारखं तुलाही तिच्यापासून खेचत राहील. यू कॅन स्लॅप मी समीर, यू कॅन स्लॅप मी. प्लीज तिला इकडे घेऊन सगळ्यांसमोर तिला सॉरी म्हणून. मला माहितीये मला कुठे गेली ते. आई हे बघ, तू काय कर समीर, भोरला जा. भोरला बेस कॅम्पला गेली होती. ऑल द बेस्ट. येस. अरे हे काय झालं काय? अरे मला भोरला गेले बेस कॅम्पला. आय एम सॉरी, मी सांगितलं पण काहीतरी रिझन होत त्याच्या मागे. खरं कुठलं ओळख? हे मी जोर लाईफ स्टार्ट्स. रंगात रंगून गेले
स्पर्शाने ओली चिंब मी झाले रे ओठांची माझ्या मी बासरी केली हळवार फुंकर तू घालताना विसरून गेले रे माझी मला मी सुदबुद हरवून बसले तुझ्या पायी पिया मोरा पिया मोरा पिया एका नजरेत झाले रे बाबरी मी बाबरी मी बाबरी तुझ्या किरणाची होऊन सावली मी बाबरी मी बाबरी छंद माझ्या मनाला तुझा लागे रे बहरून प्रेम ऋतू आला रे भास होती मला जिथे तिथे स्पंदनात दरवळती मधुर मधुर क्षण जसे ओके नर्वस थर्स्टी कैच तुला भेटण्याची भीती वाटते रफू फाटण्याची भीती वाटते कधी तोल जाईल असे वाटते असे वाटण्याची भीती वाटते खुळ्या काळजाची मुखी ओढ तू तुझे नाव माझ्या सवे जोड तू गर्दीत मी एकटी वाटते असे वाटण्याची भीती वाटते कसे सांग मी प्रेम विसरेन ग तुला मागतो हात पसरून ग धोके दाट होईल असे वाटते असे वाटण्याची भीती वाटते तुला शोधले जीव वेडावला तुझा श्वास श्वासात गंधाळला तुला आजमावे असे वाटते तुझे आज व्हावे असे वाटते असे वाटणे किती वाटते पुन्हा घट्ट व्हावी मिठी वाटते खूप पटवायचा प्रयत्न केला ग याला पण
हा ना तुझ्याशी फारच लॉयल निघाला. मी तुझ्यासारखी दिसते फक्त मला, पण मी तुझ्यासारखी नाहीये आणि कधीच नाही बनू शकणार. फोटो कॉपी ओरिजिनल सारखी कशी बनणार? म्हणूनच वी आर डिफरंट. ए फोटो कॉपी, एक हक पण नाही मिळणार का? I'm sorry, mala. Parna.